नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून विरोधकांसमोर राजकीय आव्हान उभे केलेले महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश बबन गीते यांनी पंचवटी भागामध्ये प्रचाराचा झंझावत सुरू ठेवला आहे. काल प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रचार दौरा झाल्यानंतर आज काँग्रेसच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. दत्तनगर येथील श्री दत्त महाराजांचे आशीर्वाद घेऊन गणेश गीते यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. महाविकास आघाडीचे वातावरण पाहून मतदार देखील गणेश गीते यांच्या तुतारी निशाणीला मतदान करतील असे वातावरण तयार झाले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रचार संपायला अवघे काही दिवस शिल्लक असताना गणेश गीते यांनी प्रभाग क्रमांक 5 मधील प्रत्येक परिसर पिंजून काढला आहे. प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून घरोघरी जाऊन गणेश गीते यांनी मतदारांचे आशीर्वाद प्राप्त केले आहेत. तसेच तुतारी वाजविणारा माणूस या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताधिकाने विजय करण्याचे आव्हानही गणेश गीते यांच्याकडून केले जात आहे. गणेश गीते यांच्या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत होत असून नागरिकांनी स्वतःहून गणेश गीते यांच्या स्वागताला उभे असल्याने गणेश गीते यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले जाते. मी डॉक्टर गिरीश मोहिते, महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचा नाशिक जिल्ह्याचा अध्यक्ष, या नात्याने नाशिक मधील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देत आहे. हे सरकार किती फसव आहे, एकीकडे सांगता आम्ही शेतकऱ्यांना वीज मोफत देऊ आणि दुसरीकडे घरगुती लाईटचे बिल जे आहे ते वाढून पाठवलेले गेल्या 2 महिन्यापासून. महाराष्ट्रामध्ये क्रॉस सबसिडी दिली जाते, घरगुती विजेचे दर एकदम जोरात वाढवलेले आणि शेतकऱ्यांना फसवी योजना आणलेली. सोलर पॅनल बसवा आणि मोफत वीज मिळवा. सोलर पॅनलचा खर्च जो आहे तो शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. 5 एकर 5 HP च्या पंपाला सोलर पॅनलचा खर्च जवळजवळ 15 लाखापर्यंत येतो. ते ही फसवी योजना या सरकारने आणलेली आहे. आणि काल या मतदारसंघामध्ये काही गुंडगिरीचा प्रकार झाला, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि असे गुंड जे आहेत त्या गुंड्यांना पोलीस कमिशनरनी तात्काळ अटक करावी आणि त्यांना नाशिक शहरातून तडीपार करावं अशी मागणी मी करत आहे. जय हिंद, जय. पूर्व विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटाचे उमेदवार गणेश भाऊ गीते यांची या भागातून या ठिकाणी रॅली आता सुरू होते. आणि खऱ्या अर्थाने हा जो एरिया आहे हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या प्रभागातून, विभागातून, मतदारसंघातून गणेश भाऊ गीते यांना अतिशय चांगल्या मताने ते निवडून येतील. कारण संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी येणार आहे. त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचा एक एक आमदार निवडून येणं हे गरजेचं नाही. कालचा जो काही हल्ला आहे असे प्रकार खरं तर व्हायला नको आहे. मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये या निवडणुका झाल्या पाहिजे. आणि मतदारांच्या हातात आहे कोणाला निवडून द्यायचं, त्याच्यामुळे कुणीही यापुढे असे प्रकार करू नये. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही या पद्धतीने आपण सगळ्यांनी प्रचार केला पाहिजे. पंचवटी बोललं तर एकदम आता गणेश भाऊ जे उमेदवार आहेत आता हे तुम्ही आता बघत असता युवा शक्ती ही राष्ट्रीय शक्ती म्हणल्या ती गणेश भाऊंना सगळ्या स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठांचाही आशीर्वाद मिळत आहे, युवकांची साथ मिळत आहे, माता भगिनींची पण साथ मिळत आहे. पंचवटी पूर्ण जो परिसर असेल म्हणजे प्रॉपर पंचवटी पूर्ण पंचवटी परिसरात आज रॅली पण आहे आमची. कालच आमची प्रभाग 3 मध्ये झाली, आज प्रभाग 4 आणि 5 मध्ये रॅली आहे. दत्तनगर असेल परिसर असेल, पेट्रोड परिसर असेल, इंद्रकुंड, भालेगाव स्टँड असा पूर्ण जो लांबकडे मळा असं 4 आणि प्रभाग 4 आणि 5 ची रॅली आहे. तुम्ही बघू शकता की प्रचंड युवक स्वतःहून या रॅलीमध्ये सहभाग होत आहे. ठिकठिकाणी भाऊंचं चौकाचौकात स्वागत होत आहे, महिला ऑक्शन करत आहेत. एक म्हणजे एकंदरीत ही परिवर्तनाची नांदेश ठरत आहे, हा बदल निश्चित घडत आहे. नाशिक पूर्व विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश भाऊ गीते यांच्या प्रचारार्थ आज पेट्रोल परिसरात अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपात या रॅलीचं आयोजन केलं आहे. निश्चितपणाने मतदार राजा हा महाविकास आघाडीला राष्ट्रवादी शरद पवार गट तुतारी या निशाणीवर 100% निश्चितपणे मतदान देईल आणि गणेश भाऊचाच विजय होईल. या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. प्रभाग क्रमांक 5 मधील या प्रचार दौऱ्याप्रसंगी धुळ्याच्या काँग्रेस खासदार डॉक्टर शोभा बच्चव, डॉक्टर दिनेश बच्चव, उल्हास पवार, जगदीश बोडके, सचिन भुजबळ, कोटुळे बंधू तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN News नाशिक.